तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे सिडकोमध्ये लॉटरी विनर झालेले आहेत आणि त्यांना त्यांचे जे फ्लॅट सरेंडर करायचे आहेत, तर ते सरेंडर करायचे कसे, तर त्याचे एक प्रोसेस आहे. तर ही एक ऑफिशियल सिडकोची जी PDF फाईल आहे, तर त्याच्या थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की जे तुम्हाला फ्लॅट अलाउड झालेले आहे तर ते सरेंडर कसे करायचे, जे तुम्हाला फ्लॅट लागलेला आहे तर ते सरेंडर कसे करायचे, तर ते या PDFद्वारे मी तुम्हाला समजवेन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला निवारा केंद्र ही साईट टाकायची आहे, त्याच्यावरती तुम्हाला तुमचा लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन साठी तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर पाहिजे, त्याचबरोबर तुमचा व्हेरिफिकेशन कोड इथं जो दिलेला आहे, ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आणि त्याचबरोबर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. आता ही जी फाईल आहे ती जुनी फाईल असल्यामुळे याच्यामध्ये गेट OTP येतोय, तर OTPची आता सिस्टम नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे मेन पेज ओपन होईल, जे तुमचे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स पूर्ण तुमची जे फ्लॅट लागलेला कुठे आहे तर ती सर्व डिटेल्स याच्यामध्ये दिसेल. तर मित्रांनो, सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल सरेंडर टेनमेंट मध्ये. तर सरेंडर टेनमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो लॉटरी लागलेला आहे, कुठे ती स्कीम काय आहे, तर त्याची सर्व डिटेल तुम्हाला याच्यामध्ये डिस्प्ले होईल. आणि याच्यामध्ये ॲक्शनमध्ये एक ऑप्शन आहे की सरेंडर टेनमेंट, तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची पूर्ण डिटेल्स, तुमचा फोटो वगैरे, तुमचं पूर्ण बायोडेटा याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रिझन याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट थिंग की रिझन, तुम्ही कशाबद्दल तुम्ही सरेंडर करताय, तर त्याचं रिझन तुम्हाला याच्यातून ड्रॉपडाऊन करून सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला फाईल अपलोड करायचं आहे, जे सरेंडर करताय तर त्याची डॉक्युमेंट फाईल तुम्हाला अपलोड करायची आहे, तर ती PDF फाईल तुम्हाला अपलोड करायची आहे. PDF फाईल तुम्हाला काय त्याचा फॉर्मॅट आहे तर ते तुम्हाला हवा असेल तर माझा इंस्टाग्राम ID आहे, तर त्याच्यावरती तुम्ही मला DM करा, तर तो मी जो मजकूर आहे किंवा जो फॉर्मॅट आहे तर तो तुम्हाला मी शेअर करेन. तो अपलोड केल्यानंतर तुम्हाला I agree वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस आहे की तुमची बँक डिटेल. आता बँक डिटेल हा इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही जे पेमेंट जे अमाऊंट पे केलेली ती तुम्हाला सेम बँकमध्ये तुम्हाला रिफंड होईल. तर बँक डिटेल प्रॉपर एकदा परत चेक करा, जी तुम्ही पहिले तुमची बँक आहे ती, तर ती डिटेल्स तुम्हाला इथं रिफंड येणार आहे ते ह्याच अकाउंटमध्ये येईल, तर ती चेक करा आणि याला ओके करा. आणि अशा प्रकारे हा सिम्पल प्रोसेस आहे, तर याच्याप्रमाणे तुम्ही सरेंडरसाठीही अप्लाय करू शकता.